संदर्भात होणार आहे आणि त्या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेसची भूमिका, सभागृहाचा विषय आणि जी काही समन्वय महाविकास आघाडीमध्ये राहिलं पाहिजे या संदर्भामध्ये आणि ना चर्चा झालेलीच आहे. विधिमंडळामध्ये काही नियम आहेत ते सांगता कधी प्रक्रिया आहेत, जे नियमानुसार आहे त्याप्रमाणे होईल. महाविकास आघाडी अस्तित्वात निश्चितच आहे. आम्ही पूर्णपणे महाविकास आघाडी घटक यामध्ये काम करणार आहोत. उर्वरित विषय समन्वयातून माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि शिवसेना एकत्र मिळून पुढची रणनीती ठरवेल. आज जी चर्चा झालेली आहे त्या अनुषंगाने काँग्रेसची भूमिका देखील अभी जो काँग्रेस काँग्रेस विधिमंडळ पक्षामध्ये जी चर्चा झालेली आहे त्या संदर्भात आम्ही उद्धवजी ठाकरे यांना भेटणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांनी आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी राहिलो आणि त्यामुळे त्यांना आगामी काळ शुभेच्छा देण्याचा आहे. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.